ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। यशस्वी ध्येय गाठण्यासाठी विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम घ्यावे। गट शिक्षण अधिकारी नाईक निपणित गुणवत्ता विद्यार्थ्यांचा सत्कार। विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांचा विचार करून पालक आणि शिक्षकांनी त्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे। समाजात शेकडो वर्षापूर्वी अनेक थोर व्यक्तींनी समाजासाठी केलेलं कार्य प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे। अशा व्यक्तींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून निश्चित ध्येय गाठण्यासाठी कठोर परिश्रम करण्याची गरज असल्याचं मत येथील गट शिक्षण अधिकारी महादेवी नाईक यांनी व्यक्त केले। निपाणी तालुक्यातील विविध आंबेडकर संघटना एससी एसटी शिक्षक संघाच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त 10वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभात त्या बोलत होत्या। अध्यक्षस्थानी ज्येष्ठ वकील अविनाश कट्टी हे होते। ज्येष्ठ वकील अविनाश कट्टी म्हणाले की गुणवत्ता ही कधीही जातीशी निगडीत नसते हे मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी दाखवून दिलं आहे। देशातील परिस्थिती चांगली नसून आता जागृत राहण्याची वेळ समाज बांधवांवर आली आहे। दोस्तीच्या माध्यमातून सुरू असलेली कुरघोडी थांबली तरच भविष्यात मागासवर्गीय व विद्यार्थ्यांना न्याय मिळणार असल्याचे सांगितले। यावेळी दैहिक गट शिक्षण अधिकारी जोगळे, डीडी मुंगळी, प्रकाश कदम, अनिल मसाळे, एलबी बिरादार पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं। प्रारंभी कार्यक्रमाचे प्रमुख सदाशिव तराळ यांनी स्वागत केले। व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन झालं। त्यानंतर 10वी परीक्षेमध्ये यश मिळवलेल्या निपाणी तालुक्यातील एससी एसटी 80 गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व मानधन देऊन सत्कार करण्यात आला। कार्यक्रमात सुनील शेवाळे, अनिल प्रधान, प्राध्यापक सुरेश कांबळे, पीटी कांबळे, प्राचार्य संजय शितोळे, सुधाकर माने, महेश पडली हाळकर, उदय कांबळे, महेश धम्मरक्षित, सचिन कांबळे, बापू शितोळे, अनिल मसाळे, संजय तराळ, दत्तात्रय कांबळे, दीपक मधाळे, विक्रम कांबळे, अमित कांबळे, दीपक शेवाळे, महादेव कांबळे, अमित शिंदे, सचिन कुरुळप्पे, पत्रकार अजित कांबळे यांच्यासह पालक व विद्यार्थी उपस्थित होते। बापूसाहेब शितोळे व प्रकाश पूर्वे यांनी सूत्रसंचालन केलं। सचिन कांबळे यांनी आभार मानले। महानकर न्यूजसाठी गौतम जाधव, निपाणी।